आता बातमी पंढरपुरातून आहे। पंढरपुरामध्ये शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साधं विचारलं सुद्धा जात नाही, घर की मुर्गी मुर्गी दाल बराबर अशा शब्दामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली। पंढरपूरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नसल्याची खदखद सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। पाहूयात आमदार शहाजी बाबू पाटील नेमकं काय म्हणाले। माढा लोकसभा मतदारसंघात राज्याच्या मंत्रिमंडळात आम्ही एक भी मंत्री नाही, आम्हाला घेतलं नाही, कोणाला स्वागत घेतलं। माझं सोडा शिवसेनेत मी पहिल्यांदा निवडून आलो, मला जरा बाजूला आधी साईड होतं, गडबड करायला लांब असायचं, आम्ही आपलं गप लांब असलो। पण बबन दादा सारखे 30-30 वर्ष निवडून आलेला नाही, संधी मिळाली आणि आम्हाला वाटत नाही या सरकारमध्ये आम्हाला कोण खायली, घर की कोंबडी जाळ बराबर आमचं सगळ्या जवळ बसलं, आमचा कोण विचार करायलाही तयार नाही, गप असा जावा गावाकडे म्हणते। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवलेली आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला साधं विचारलंही जात नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भारत नागणे। भारतजी, आपण पाहतोय की आपली खदखद त्यांनी बोलून दाखवलेली आहे, साधं विचारलंही जात नाही आहे असा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? बरोबर आहे। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अनेक शिवसेनेचे आमदार मंत्रिपदापासून वंचित राहिलेले आहेत, अनेकांची इच्छा होती की मंत्रिमंडळात स्थान मिळेल, परंतु तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर अनेकांच्या इच्छेवरती पाणी फिरलेलं आहे। सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अनेक वेळा यापूर्वी आपल्या मनातील खदखद व्यक्त केलेली आहे। पंढरपूरमध्ये ते काल एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी थेट जाहीर सभेमध्ये आपली नाराजी व्यक्त केली की या सरकारमध्ये आम्हाला कोणी खाईल, आम्हाला कोणी विचारेल असं वाटत नाही, आम्ही अनेक वर्ष। अगदी भारत, आपण थोड्या वेळासाठी थांबा, कारण आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील हे फोनवरून जोडले गेलेले आहेत। शहाजी, आपली नेमकी मनातली खदखद काय आहे? आपण या वाक्याचा अत्यंत निगेटिव्ह असा अर्थ घेतलेला आहे। त्या भाषणात माझी बोलण्याची भावना अशी होती की हे आघाडी सरकार 5 वर्षासाठी मजबूत आहे, आता या सरकारमध्ये कोणतेही मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही, आणि म्हणून मी शिवसेना बबनदादा राष्ट्रवादी आम्हाला मंत्र्याची संधी नाही, आम्ही घरच्या आहोत, घरची मुलगी दार बाळावर, आमचं काय भीती बाळगायचं आमच्या नेत्यांना कारण नाही, आम्ही निष्ठावान आहोत, पण तुम्ही तरी कमीत कमी दिल्लीत मंत्रिपद मिळवा आणि आमच्या तालुक्याला विकासाची कामं आणा, हा त्या पाठिंबाचा भाव होता। ह्या नव्या वर्षाच्या मी खासदारांना दिलेल्या मैत्री मित्र म्हणून शुभेच्छा। आता प्रश्न, तुम्ही काय केला नाराज? गेल्या 2 वर्षात माझ्या मतदारसंघात उद्धवजी ठाकरे साहेब आणि अजितदादांनी 270 कोटी रुपये मला निधी दिला विकास कामासाठी, आणि या मार्च महिन्यात जवळजवळ माझा 150 कोटी निधी प्रस्तावित आहे। पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी आणणारा आमदार मी आहे आणि माझ्यावर दोन्ही नेत्यांचं प्रचंड प्रेम आहे। मी नाराज व्हायचं काय कारण? विषय राजकीय आहे आणि आम्हाला मंत्रिपद 3 वर्ष संधी मिळणार नाही, आम्ही मागणारही नाही, कारण सरकार मजबूत आहे, यात फेरबदल होणारच नाही। बरं, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल।